सर्वसामान्यांच्या काळजीपोटी केंद्र सरकार कांद्याची निर्यात बंदी केली आहे, मात्र आमदार रोहित पवार म्हणतात की पेट्रोल आणि डिझेलवरचे जे कर आहेत आणि या करांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या वाढत आहेत त्या जर कर कमी केले तर या किमती देखील कमी होतील आणि याचा फायदा वाहतूकदार, व्यापारी आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला देखील होईल. आता माझ्यासोबत फोन लाईन्स वरती आमदार रोहित पवार आहेत आणि रोहित पवार यांनी केंद्र सरकारला एक चांगला उपाय सुचवला आहे ज्याने की सर्वसामान्य सर्वच जणांना मोठा फायदा होईल. ते म्हणतात की पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत ते वाढलेले आहेत आणि या दरांमुळे आता जे पेट्रोल डिझेलचे भाव देखील वाढत आहेत, मात्र कांदा निर्यात जी बंदी आहे ती करून मात्र सर्वसामान्यांना फायदा होणार नाहीये, तर यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. रोहित दादा काय सांगाल, सर्वसामान्यांचा कळवळ आता केंद्र सरकारला येतोय आणि तुम्ही एक उपाय सुचवला आहे, तर या अनुषंगाने काय म्हणणं आहे? आता जे एक्सपोर्ट्सला कांदा एक्सपोर्ट्सला जे निर्बंध आणलेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने कोरोना वॉरियर्स काम करत होते तशाच पद्धतीने आपले शेतकरी सुद्धा आपल्या शेतामध्ये पालेभाज्या असतील, कांदे असतील, इतर ज्या काही गोष्टी पिकून लोकांना ते एका अर्थाने मदतच करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये तेव्हा त्यांना काही प्रमाणात नुकसान सुद्धा झालं आणि आज जेव्हा रेट चांगले आहेत तेव्हा त्यांना त्याच्यातून काही फायदा कमवता येईल शेतकऱ्याला. अशा काळामध्ये आपण एक्सपोर्ट बंद करतो. मग आता एक्सपोर्ट का बंद केला जातो तर काही तज्ज्ञांचं म्हणजे जे केंद्र सरकारमध्ये काही तज्ज्ञ असतात त्यांचं नाही तर काही मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आता इन्फ्लेशन वाढत चाललंय, मग इन्फ्लेशनचा जो काही नुकसान आहे ते सर्वसामान्य लोकांना होईल. मग असं जर इन्फ्लेशनच्या बाबतीत बोलायला गेलं तर आज पेट्रोल डिझेलचे भाव ज्या लेवलला पाहिजे, म्हणजे आज 20 रुपयाचा तफावत आहे तर ती 20 रुपये नाही पण काही प्रमाणात जर तिथे आपण केंद्र सरकारनी सवलत दिली तर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल, व्यापाऱ्यांना फायदा होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, सगळ्यांनाच फायदा होईल. मग इन्फ्लेशन पण त्या पद्धतीने तिथे कंट्रोल करता येईल आणि जे शेतामध्ये पिकतं नाहीतर जे काही आपल्या शहरामध्ये विकलं जातं हे सगळं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी डिझेल लागतं आणि डिझेलचं रेट जास्त असतील तर मग आपलं ट्रान्सपोर्ट रेट वाढतं आणि ट्रान्सपोर्ट रेट वाढल्यामुळे त्या ठिकाणी इन्फ्लेशनला फटका बसतो. मग तिथं जर तुम्ही थोडीशी सवलत दिली तर त्या मग त्या सवलीत आणि इथं कांदा वगैरे थोडा जर आपण वाढून दिला इतरी काही गोष्टी असतील तर त्याचा फायदा हा शेतकऱ्याला होईल आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा पेट्रोल आणि डिझेलमुळे काही प्रमाणात सवलत मिळेल असं माझ्यासारखं तरी वाटतं. नक्कीच हा केंद्र सरकारचा निर्णय झाला, मात्र राज्य सरकारच्या वतीनं कांदा निर्यात बंदीवरती काय हालचाली केल्या जाणार आहेत किंवा पुढची भूमिका काय असू शकते? नाही, कसं असतं की एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सरळ सरळ केंद्र सरकारचा विषय असतो रूल प्रमाणे. आता या बाबतीत पवार साहेब स्वतः एक खासदार म्हणून तिथं मंत्र्यांशी चर्चा करतायत, बोलतायत आणि राज्य सरकारकडनं सुद्धा त्या बाबतीत जे काही अधिकारी लेवलला चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे आणि विश्वास आहे काही ना काही ते योग्य मार्ग येत्या काळामध्ये तो निघेल आणि आज सुद्धा मी असेल, इतरही आमदार असतील, त्या ठिकाणी लोक त्यांना फोन करतायत. काही जे शेतकऱ्याचे मुलं व्यापारी झालेत, ट्रेडिंग करतात, शेतकऱ्याकडनं चांगल्या रेटमध्ये त्यांनी माल उचललाय आणि तो एक्सपोर्टसाठी कंटेनरमध्ये माल हा पोर्टवर अडकलाय, कुठं व्यापाऱ्यांच्या ठिकाणी अडकलेला आहे, तर त्यामुळे सगळं अर्थकारण हे अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे याचा एक व्यापक विचार केंद्र सरकारने करावा आणि त्या पद्धतीचा निर्णय, एक्सपोर्ट बॅन करण्याचा निर्णय त्यांनी माघार घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच आपल्यासारखे सर्वच लोकप्रतिनिधी जर या निर्णयावरती एकवटले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढच्या वेळेला नेमका काय निर्णय येतो हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी मतं मांडली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.